सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान कणकवली तालुक्यातल्या सावडाव ग्रामपंचायतीला मिळाला आहे. यापुढे गावचा कारभार पेपरलेस होणार असून ई गव्हर्नन्सच्या 33 सेवा गावातच मिळणार आहेत. ग्रामपंचायतीच्या ई ग्राम सॉफ्ट पंचायत प्रणालीचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्या हस्ते झालं. यावेळी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्या श्रिया सावंत, सरपंच अजय कदम, उपसरपंच दत्ता काटे, विस्तार अधिकारी अनिल चव्हाण उपस्थित होते. यावेळी रणदिवे म्हणाले की ग्रामपंचायतीचा कारभार आता पेपरलेस झाला आहे, त्यामुळे जुनं रेकॉर्ड सीलबंद करण्यात आलं आहे. यापुढे गावचा कारभार पेपरलेस होणार असून ई गव्हर्नन्सच्या 33 सेवा गावातच मिळणार आहेत. आता गावातल्या विकास कामांवर किती निधी खर्च झाला याची माहिती ऑनलाईन मिळणार आहे. गावातल्या लाभार्थींचे अनुदान किंवा ठेकेदारांची बिलं ही थेट बँकेतच जमा होतील. यापुढे धनादेश बंद केले जातील. कोणत्याही प्रशासकीय कामाचा आदेश हा 15 फेब्रुवारीपर्यंतच दिला जाईल, त्यानंतर काम सुरू केलं जाणार नाही. या कामाची बिलं ही 31 मार्च दिवशी दिली जातील, त्याच दिवशी वार्षिक व्यवहार पूर्ण होतील. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करणं हा शासनाचा प्रयत्न आहे. तुषार सावंत, कोकण नाव, कणकवली.